नमस्कार परिपूर्ण कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत कटाची आमटी किंवा यळवण्याची आमटी म्हटलं जातं गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली की आपण त्याच्यात एक दोन चमचे खोबरं कट केलेलं ॲड करणार आहोत अर्धा चमचा तेल ॲड करून खोबरं आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं इथे व्यवस्थित भाजून तयार आहे आपण हे बाजूला काढून घेऊ त्याच कढईमध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे उभा कट करून तोही ॲड करू थोडंसं अर्धा चमचा तेल ॲड करू आणि कांदा हे आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना आपण त्याच्यात ॲड करणार आहोत आलं त्याचबरोबर लसणाच्या पाकळा एक पाच ते सहा आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कांदा आपल्या इथे व्यवस्थित भाजल्या गेला आहे गॅस बंद करू आणि थंड करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे भाजून घेतलेलं खोबरं ॲड केलेलं आहे ते सुरुवातीला बारीक करून घेऊ व्यवस्थित बारीक झालं आहे कांदा थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहोत आणि आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं पाणी इथे जास्त वापरायचं नाही थोडंसं वापरायचं किंवा तेल टाकलं तरी चालेल कढीपत्त्याचे पाने एक चार ते पाच थोडीशी बारीक कट केलेली कोथंबीर आणि एक चमचा तेल ॲड करून आपण हे व्यवस्थित मिश्रण बारीक करून घेणार आहोत आपलं इथे वाटण व्यवस्थित तयार आहे आमटी बनवण्यासाठी आपण इथे कट घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली की आपण त्याच्यात एक तीन ते चार चमचे तेल ॲड करणार आहोत आमटी आपण थोडीशी चमचमीत बनवतो आहे त्याच्यामुळे तीन, तीन ती चार ते चार वाट चमचे ते ते तेल पुरेसे वाटून घेतलेलं वाटण आपण याच्यात ॲड करणार आहोत व वाटण वाटताना जास्त पाणी वापरायचं नाही तर काय होतं तेलामध्ये ज्यावेळेस आपण परतून घेतो ते वाटण त्यावेळेस तेल आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो पाणी थोडंसं वापरायचं किंवा मग एखादा चमचा तेल वापरलं तरी चालेल आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालं याच्यामध्ये थोडेसे कडीपत्त्याचे पाने ॲड करू आता आपण हे व्यवस्थित वाटण एकदा परतून घेणार आहोत एखाद दीड मिनटं आपण वाटण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत आपलं इथे तेलही मस्तपैकी सुटले आता आपण याच्यात मसाले ॲड करू थोडंसं हिंग ॲड करू लाल तिखट एक चमचा ॲड करू अर्धा चमचा धनेपूड एक चमचा काळा मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला याच्यात ॲड करू आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले ॲड केल्यानंतर गॅस हा लोवरच ठेवायचा म्हणजे मसाले करपले जात नाही आता आपण हे व्यवस्थित परतून घेतलं की याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत जास्त नाही म्हणजे मसाले करपले जात नाही आणि याला तरी खूप छान येते कमी गॅसवरच आपण याला एखाद दीड मिनटं मस्तपैकी परतून घेऊ ह्याचं तेल सुटेपर्यंत तेलही मस्तपैकी सुटायला लागलं आहे आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण इथे एक दीड ते दोन मिनटं छानपैकी कमी गॅसवर परतून घेतलं आहे आता आपण याच्यात ॲड करणार आहोत कट म्हणजे एळवणी येळोनी आपण व्यवस्थित मिक्स करून मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत गरजेनुसार आपण याच्यात पाणी ॲड करणार आहोत आपल्याला घट्ट किती आणि पातळ किती हवी यानुसार एकदा चेक करून पाहू चमच्याच्या सहाय्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपला कट इथे व्यवस्थित तयार आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही ह्याला आपण एक मस्त उकळी येऊ देऊ आपली इथं उकळी मस्तपैकी आली आता गॅसची फ्लेम आपण एकदम लोवर करणार आहोत हाय केली तर तरी पूर्णपणे निघून जाते फुल गॅसवर आमटी शिजून घेतली तर त्याची चवही थोडीफार बिघडते त्याच्यामुळे आमटी एकदा उकळली की लगेच लो गॅस करायचा आमटी इथं आपण कमी गॅसवर एक पाच ते सहा मिनटं मस्तपैकी उकळून घेणार आहोत पाहू शकता इथे परफेक्ट आहे तुम्हाला पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकतात किंवा घट्ट हवी असेल तर ठेवू शकतात आपले इथे चार ते पाच मिनटं झालेत आमटी मस्त पकी उकळल्या गेली आहे आणि वास खूप मस्त येतोय आपण याच्यात थोडीशी कोथंबीर ॲड करू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले आपण घरगुतीच वापरलेत वेगळे मसाले काहीच वापरले नाही तरी पण खूप जबरदस्त आली आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण गॅस बंद करू एक पाच ते सहा मिनटं झालेत आणि एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ खाण्यासाठी तयार आहे झटपट होणारी कटाची आमटी खायला खूप मस्त लागते याचा वासही खूप मस्त येतो आहे कटाची आमटी आपण भाताबरोबर खाऊ शकतो किंवा प्यायलाही खूप मस्त लागते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा कारण जेव्हा असेच नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद